काय शब्द ते लाल बालबुद्धी असं काही बालबुद्धी शब्द विरोधी पक्ष नेता आहे हे जवळपास 2 तास किंवा 3 तासात सुरू कवी फक्त विरोधकांची टीका सुरुवातीला त्याला कुणी फू म्हणायचं आणखीन काय म्हणायचं आज कुणी म्हणत नाही कसं करायची तयारी विषय समजून घ्यायची तयारी आहे आणि राहुल गांधींच्या टीका म्हणजे त्यानं काय शब्द त्यांनी वापरला लाल बालबुद्धी असं काही बालबुद्धी शब्द विरोधी पक्ष नेता आहे पार्लिमेंटमध्ये किंवा संसदेमध्ये संसदेचा नेता प्रधानमंत्री असतो हो आणि विरोधी पक्ष नेता जो कुणी असतो या दोन्ही इन्स्टिट्युशन्स आहेत या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे प्रधानमंत्र्यांच्या सगळ्या भाषामध्ये ते 2 तास 10 मिनटं बोलले त्याच्यात 15 मिनटं ते देशाच्या प्रश्नावर बोलले आणि बाकीचं हे जवळपास 2 तास किंवा 3 तासात थोडं कमी हो फक्त विरोधकांचं टीका ओके अच्छा हे काही म्हणजे मी अनेकांच्यावर काम केलं नरसिंहराव त्यांचा मंत्री होतो त्यानंतरच्या मोदी आणि वाजपेयी सोले तर सगळ्या गव्हर्नरमध्ये हो म्हणजे अशी भूमिका घेत नसतो ओके आणि पार्लिमेंटमध्ये आम्ही बघितलं हो म्हणजे जेव्हा युवकांचेच काम करत असतो त्या काळात जवाहरलाल नेहरू बोलल्यानंतर विरोधी पक्षाचा मोठा नेता बोलायला उभा राहिला तर नेहरू बाहेर असताना नेता विरोधी पक्षाचा बोलतो म्हणल्यानंतर परत आले आणि बसले आणि त्यांचं भाषण पूर्ण ऐकून घेतलं मोदी सभागृहात येतच नाही त्यांचा स्वतःचा विषय बोलायचा असेल तर ओके म्हणजे महिन्याभर जर सेशन झालं तर महिन्याभरात 2-3 द्यायचं ओके याचा अर्थ या विधिमंडळाच्या बद्दल संसदेबद्दल तुम्हाला एक जी आदरासीन अस्थिची भूमिका लागते ती कधी त्यांच्यात नव्हती ओके म्हणजे इतर मी बघितलं महाराष्ट्राचं विधानसभेत हो यशवंत चव्हाण मुख्यमंत्री होते इतर दिवशी विरोधी पक्ष नेत होते मी विद्यार्थ्यांच्या चळवळीत काम करतो मी गॅलरीत बघायला आलो हो आणि एका इतर दिवशीने काही प्रश्न विचारला त्याचं एका नवीन तरुण माणसाने उत्तर दिलं इसरोने पुन्हा तोच प्रश्न विचारला त्यांनी तेच उत्तर दिलं पुन्हा इसरोने स्पष्टीकरण हवं होतं म्हणून त्यांनी तोच प्रश्न विचारला तर त्या माणसाने उत्तर देताना स्वीकारणार झाले की यांच्या डोक्यात शिरत नाही एकदा सांगून 2 सांगून मी कितीदा सांगितलं शिरेल अच्छा असं उत्तर दिलं त्या माणसाने बरं यशवंतराव चव्हाण होते मुख्यमंत्री लगेच उभे राहिले स्वीकारण्यामध्ये माझ्या तरुण सरकारने उत्तर दिले ते चुकीचं आहे मी सभागृहाची आणि यशवंत जोशींची माफी मागतो अशी भूमिका कधी माझ्या सरकारच्याकडून पुन्हा घेतली जाणार नाही ओके असं सभागृहात सभागृहात मुख्यमंत्री सांगतो आणि योग्य म्हणजे काही झालं एसएम जोशी स्वातंत्र्यराजाचे एक मोठे नेते होते आयुष्यामध्ये एक अत्यंत चालीचा म्हणजे स्वच्छ असा नेता म्हणून त्यांचा लौकिक होता बरोबर आणि जीवन त्यांनी समाजासाठी त्याचा कमीच कमी सगळ्याचा वजिलती म्हणून तर दाखवली पाहिजे ओके ही दाखवणारे चव्हाण साहेबांच्या साठी लोकांनी बघितले सर राहुल गांधी राहुल गांधी 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी जे चित्र होतं ना असं चित्र याचा प्रचंड फरक आहे उदाहरणार्थ त्यांनी जी भारत यात्रा काढली त्या भारत यात्रेतून त्यांना अनेक ठिकाणच्या प्रश्न समजले लोक समजले हो राहुल गांधींनी हे काम फार चांगलं केलं अगदी कन्याकुमारीपासून व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याचा एकंदर वागण्यात बदल सुरुवातीला त्याला कुणी फू म्हणायचं आणखीन काय म्हणायचं आज कुणी म्हणत नाही बरोबर आणि
कष्ट करायची पाहिजे, विषय समजून घ्यायची पाहिजे, आणि काही गोष्टी महत्त्वाच्या असतात पार्लिमेंटमध्ये मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. ते आता विरोधी पक्षाचे नेता झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरून गेलो, पण याच्या आधी मी फोन केला, मला भेटायचं आहे, ते माझ्या घरी येणार, मी येतो म्हणायचं नाही, तुमच्या घरी मिळणार. एक वागायची पद्धत म्हणजे याच्यामध्ये सगळ्याचा सुसंस्कृतपणा आहे आणि पूर्वी पेक्षा फार सुधार नाही. काही वेळेला थोडंसं बोलतात, काहीतरी होऊन जात सर.